ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम् एवावशिष्यते। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम् एवावशिष्यते। ट्रांसलेट इंग्लिश अनुवाद जीता निमा करी आम्ही आमची केल्यान तो ट्रांसलेट करना ते अनुवाद जीता। द पर्सनलिटी ऑफ गॉडहेड इज परफेक्ट एंड कंप्लीट एंड बिकॉज ही इज कंप्लीटली परफेक्ट ऑल एमिनेशंस फ्रॉम हिम सच एज दिस phenomenal world are perfectly equipped as complete wholes. Whatever is produced of the complete whole is also complete in itself. Because he is the complete whole, even though so many complete units emanate from him, he remains the complete balance. Adamchi Galana पूर्ण पुरुषोत्तम भगवान निपुण आणि संपूर्ण अस आणि त्यांनी संपूर्ण निपुण अशील निमित्ताने तांगेल दुखून उत्पन्न झालेल वस्तू जसे की या भौतिक जगत संपूर्णपणे निपुण अस जो जो वस्तू असल संपूर्ण निपुण दुखून आयल्या त्यावेळी संपूर्ण असतात ज्या कारणानं पूर्ण पुरुषोत्तम भगवान संपूर्ण निपुणशील निमित्ती तांगेल दुखून इथलं पुराई संपूर्ण प्रमाण येऊनही त्यांनी संपूर्ण समतोल असती। तर या आमगेल्या ईशोपनिषदाच्या इनोकेशनाचे आमची गेल्या ट्रान्सलेशन ताजे पुढे मुखारी आम्ही संपूर्ण निपुण म्हणजे सर्वोच्च परम सत्य या पूर्ण पुरुषोत्तम भगवान कोणे अज्ञ निराकार म्हणून निराकार ब्रह्मन किंवा परमात्मा या तज्ज अपूर्ण रियलायझेशन म्हणतात ती परम संपूर्णाचे पूर्ण पुरुषोत्तम भगवान हक्क सच्चिदानंद विग्रह म्हणला अंतु ब्रह्मसंहिता अंतु मल्लांकी ईश्वर परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम कृष्ण मळारी गोविंद परम ईश्वर मळा तो तगल शरीर सत् चित आणि आनंद म्हणून मळा पूर जे काही वस्तू आता त्याची उगम अशी सद्दूच्या गेल्यारी त्या उगम पुरा कृष्णाला जकून येतात आणि त्याची दुसरं खंचाय श्रोत की उगम ना खाली कृष्णा जकूनची पुरा येतात म्हणून या श्लोकान सांगला आणि सर्व कारण कारण खंचाय कारण आम्ही सद्दूच्या गेल्यारी अशी मागशी मागशी वत असताना पुरा कारणाचे कारण कृष्ण म्हणून म्हणला एक एग्जाम्पल दिवचे म्हणल्यार आमगेलं कारण कोण म्हणून सद्दूच्या गेल्यार आमकां कळटा की हा आमगेल आमगेल कारण आमगेल आनू म्हणून तागेल कारण कोण तागेल आनू म्हणून म्हणल्यार ग्रँड फादर तागेल आनू कोण आमगेल ग्रेट ग्रँड फादर म्हणून तशी कोर मागशी 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 अशी वताना ताजे पुरा कारणाचे स्रोत म्हणल्यार कृष्ण म्हणून म्हणला म्हणून आता ब्रह्म ही सांगता की सच्चिदानंद विग्रह सर्व कारण कारण म्हणून कृष्ण म्हणून हंग जाणून घेऊची एक असं म्हणजे या निराकार ब्रह्मन अस तज्ज सत फीचर म्हणजे लक्षण सत लक्षण म्हणजे सत्य इटर्नल त्या लक्षण अस
आणि तशींची परमात्मा रियलायझेशन तज्ज सत्य इटर्निटी अँड नॉलेज म्हणजे अनंत आणि ज्ञान या परमात्माचे लक्षण. तशी जी भगवान हज लक्षण म्हळारी त्या सच्चित आणि आनंद. सच्चित आनंद म्हळारी अनंत आनंदमय शरीर देवालय म्हणून. आणि हंगा ब्रह्मान सांगलां की विग्रह, विग्रह म्हळारी फॉर्म देवाक तो इम्पर्सनल नाही किंवा फॉर्मलेस नाही, तो ताका फॉर्म असा, देवाक एक आकार असा, देवालय एक शरीर असा, ताक शरीर असा तज्ज्या अशी म्हणून सांगला ब्रह्मान. निराकार म्हळारी हे कोण जे मायावादी असा ती तांकां त्या देवाल स्वरूप तांकां दिसना, त्या देवाल स्वरूप तांकां त्या निराकार दिसत देव. पण भक्त असता ती, योगी असता ती, योगी जे त्या परमात्मा फीचर असतात, परमात्मा लक्षण असतात, ताजेर त्यांनी ते मेडिटेट करून असतात. तशी ती भक्तांक देवाल विशयांत देव तांगेल्या स्वरूपांत तांकां येद्रा दिसतात. तशी ती एक एग्जाम्पल म्हळ्यार सुखदेव गोस्वामींक तांणी अंबाल पडटात 16 वर्स पडटात आशिल्लें ते. इत म्हळ्यार तांकां तांणी तांगेले ते इम्पर्सनल निराकारांत आंतू आशिल्लीं ती, तर तांकां त्या भायर ह्या भौतीक जगांत घेवची ना आशिल्ल्या म्हणून म्हणटा तांणी. मागीर तांणी भायर आयले, मागीर 16 वर्स मागीर तांणी अशी ज्यो भायर पडटा आयले, मागीर समाज अशी ती काही अंगलांनी घालना तिला आनी अशी ज्यो वनांत तांणी समकून वता ती. व्यासदेव तांकां आपूच्याक वता ती, जाल्यार तांणी त्या तांगेले एक मेडिटेटीव हांतू आशिल्ली म्हणजे तांणी वता ती. मागीर तांकां वापस हाडचे खातीर भागवत महाश्लोक म्हळ्यार देवाल विशयांत तांगेले सांगिल्ली म्हणजे मागीर ते वापस येवन मागीर तांणी भागवतमांनी वाचून देवाल स्वरूप कसं म्हणून कळलं. हे मागीर तांणी परीक्षित महाराजांक सांगता ती तांणी. मागीर अशें सांगल्या कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून. या भगवान म्हणून आम्ही भगवद्गीतेत ऐकला, पुरा कडेन भगवान वाच म्हणला, कळलं ते कृष्ण वाचांनी म्हणे भगवान. भगवान म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्णा विषयान त्यांनी कसा भगवद्गीता सांगला म्हणून ते सांगला हंगा. आणि भगवान म्हणजे ॲब्सल्यूट ट्रूथ, ॲब्सल्यूट ट्रूथ म्हणजे परम सत्य. या श्रीमद भागवतमाच्या फर्स्ट श्लोकांत व्यासदेव नमस्कार करणं, तांगेल ध्यान करणं, कृष्णाला ध्यान करणं, त्यांनी भागवतम बरूचा सूर करतात. म्हणून त्या हजेर आमकां लक्षात की व्यासदेव पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्णाला ध्यान करणं, भागवतम बरूचा सूर करतात. श्रीमद भागवतांत फस्ट स्कंदांत सुरेश स्कंदांत अध्याय 2 11 श्लोकांत या 3 विषयांत म्हळ्यार ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान या विषयी सांगला. वदंती तत् तत्त्वविदस् तत्त्वं यज्ञानं अद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. या परम सत्य असते या 3 स्वरूपांत सांगला म्हणून ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. या दिव्य दर्शन आमक समजू का जाल्यार आम्ही सूर्यालय एग्जाम्पल घेऊयात. तांतू आम्ही पळयता ती सकाळी सूर्याक, त्याचे फस्ट आमकां सूर्य किरण दिसता सूर्याक, मागीर सूर्यदेव असा ताचे डिस्क म्हणटा आम्ही, त्या सूर्य डिस्क. आणि तांतू सूर्यदेवय असत. तशींची कोणाक एक नवे स्टुडंटा सांगले की हा सूर्य कसा म्हणू सांग म्हणारी, तो सूर्यकिरण आपण सांगता की या सूर्य म्हळ्यार ताजे रेज म्हळ्यार सूर्यकिरण येतात ताका सूर्य म्हणटा तो. आनी कोणी असल्यार तो चिके भायर वचून पळयल्यार ताका सूर्य अशी गोल आकारार दिसता आनी थंय देखून सूर्यकिरण येता आसता. तो म्हणटा की सूर्य म्हळ्यार अशी
राउंड शेप खंड नमक सूर्य किरण ताम एक तीसरा निम्गे लारी तो थी तक गोत आस कि सूर्यदेव थी आसा मु तीन वेगवेगे लोक वेगवेगे तंगेल रियलाइजेशन संगता तरी ती ये सूर्यकरण ब्रह्मज्योति देवाल अंग जे लाइट भाई पड़ता किरण भाई पड़ता तक ब्रह्मज्योति मंटा थी तक ब्रह्म नहीं मंटा थी तेज देवाल हृदय जे फॉर्म आसा तक परमात्मा मंटा थी आनी श्री कृष्ण देवाल जे रूप आसा तक भगवान मंटा थी तशेंच आमी पळयतात की सनत कुमार हांनी इम्पर्सनल ब्रह्मन रियलायझेशन आशिल्लें तांगेलें आनी तांणी वैकुंठा वता ती विष्णू मेळच्याक थंय तांकां तुलसीचें ताजे गंध येवन तांकां म्हळ्यार तांचे अरोमा म्हणटा आमी तें आई म्हूण तांणी तें हुंकिल्ली म्हण ती तांकां देवाल विशयांत चड देवाल विशयांत चड गत्त जावचे सूर जाता थंय दोकून आनी तांणी मागीर सनत कुमार देवाल भक्त जातात तशीच हे जगत्य आमी म्हणटात ती ह्या जगत्याय देवाला दोकून आयिल्ले ते आमी कंप्लीट आसा म्हण म्हणटात ती संपूर्ण आसा हे हांगा कसलेय ना म्हूण ना कशी देवाला आसा की तशी हांगाय आसा म्हणून तांगेला दुखून आई नसल्यारी हे देव कंप्लीट आसा आनी हे जगत ते कंप्लीट आसा हे युनिवर्स कसन जावक आमगेल्या रापच्याक जेवच्याक आनी कस कसन जावका ते पुरा मेंटेनन्स सबसिस्टन्स म्हणटा ताका ते पुरा आमकां हांगा अवेलेबल आसा पण ह्या कोण कोणाक दिसता की हे जगत इनकम्प्लीट आसा म्हणून म्हळ्यार संपूर्ण ना म्हणून दिसता ते कित्याक म्हळ्यार आमकां त्या देवाल विशयांत गोत्त न ती निमती आमकां ह्या जगत्यांत अपूर्णता दिसता म्हणून सांगता ती ह्या आमगेले ह्युमन फॉर्म आमकां ह्या मनुष्य देह दिल्लेले आमी 84 लाख 84 लाख डिफरंट स्पीसीज ऑफ लाइफ योनी म्हणटा ती तांतू आमी कंटिन्युअसली संसारांत आसता ती म्हळ्यार ही कंटिन्युअसली बर्थ एंड डेथ या सायकल ऑफ बर्थ एंड डेथ तांतू आसता ती केवल या मनुष्य शरिरांतू आमी देवाल विशय कोर न्हू आमकां ह्या शरिरा दुखून आमी देवाल कडेन वच्चाक साध्य आसा बाकीचे खंयचे योनी दुखून साध्य ना खंय एक्सेप्ट आसच्या पुरो ती पण जनरल साध्य ना तर आमी हंग कसं करता ती आमी हंगा आमगेले ज्ञान इंद्रियाक आनंद दिवच्याक पळयत आसता तरी आमी आमगेले ज्ञान इंद्रिया खाली आनंद दिताना आमी देवाल विशय विचार करना तिला आमगेले ज्ञान इंद्रिया आनंद दिवच्या पळयल्यार आमकां कंटिन्युअसली आमकां मिजरीज म्हळ्यार कसन ना कसन भोगच्या लागता म्हणून सांगता ती तशींची आमी पळयतात की आमगेलो एक हात असो तो शरिराक केन्ना कनेक्ट आसा तो ताका पुरा कसकसन करचे एकर तेकर हात गुंडाचे की हे ते करचे की ते करचे जाता ताका हाताक तेजी तो हातू आमी बगले दवरल्यार अशींची विदाउट कनेक्टींग टू द बॉडी अशें जाल्यार त्या हाताक कसं कांय मोलां ना म्हूण जाल्लें कळ्ळें मा तो हातू कांय करचें जायना ताका कळ्ळें मा ताका कसं जेवका म्हूण जाल्यार ताका कांय डायरेक्ट जेवचें जायना त्या हातान एक कॉपरेशन करून तोंडां घाली शिवाय ताका हाताक स्वता कांय जेवचें जायना तांणी तें पोट्टा घाल्लें मागीर पोट हे रूट म्हणटा ती तशी पोट्टा गेल्यार मान हात्ता शक्ती येता म्हणटा ती तशी जी देवाल विशय आमी केल्यार
आमी कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हाल सेव केल्यार आमकांय सकळांकय आमगेल्या जे काय आमगेलो अध्यात्म आसा ते आमकां तज्ज कसाने लाभ आसा तो आमकां मेळटा म्हणून आसा. आनी आमगेलें हें ह्युमन लायफ आसा तें देवा विशयांत करच्याक आमी कितले जाता तितले प्रयत्न करता म्हूण आसा. आतां देव पूर्ण आसा म्हळ्यार कसलें म्हणून आनीक एक एग्जाम्पल दिता ती. आमी सद्दांची देवाक नैवेद्य दवरता ती. आतां नैवेद्य दवरले पुरो देवान खेल्ल्या री आमी वापस नैवेद्य दवरता वे जायना आमकां तें म्हळ्यार पुरो केल्ल्यार मागीर आमकां कसो व्हरता म्हूण आसा. म्हणून हे देव आमी नैवेद्य करताना तो एक्चुली पुरो खात ते पुरो खावनूय तेंची आमकां वापस ताणें पुरो खावन जाल्यार मागीर ते थंय तशीं दवरता ते वापस म्हणल्यार ताका म्हणटा तो खावनूय ताणें ते तशीं दवर न्हू ताका तो पूर्ण आसा. आनी हे प्रसाद हे आमी भोग दवरलेले ते महाप्रसाद जाता तें पूर्ण आसा म्हणलो कळ्ळें वे. तशीच ताका म्हणटा ती प्रसाद म्हणून म्हळ्यार पूर्णस्य पूर्ण महादाय पुरो देवान घेवन तो दोळ्यान खात म्हणटा ती दोळ्यान खात म्हणल्यार ताण पळयल्या रे ताण खेळ्ळ्या म्हण केची म्हणून अशी. आनी तागेलें शरीर ताण खंयचेय तागेले अवयव आसा अंगाचे हाताने खावं येता पायाने खावं येता दोळ्याने खावं येता तागेले ते पूर्ण शरीर आशिल्ली म्हणटी ताण खंयचेय अवयवान ताणें खंयचेय काम करूं येता म्हणून असो. आतां तशींची आमी एक उदका ग्लास घेतला रे आमगेले आशिल्ले आमी तांतूर उद्द आपिल्ले मागीर तें कैद जाल्लें म्हूण आसा कळ्ळें वा. आमगेल्या हातांत आशिल्लें तें उद्द कैद जाल्लें म्हूण आसा. तेंची इतलो वर्स दाखोवन म्हळ्यार कोट्यानो कोटी वर्स दाखोवन आमकां हो सूर्य इतले लायट आनी हीट दिता आसा कळ्ळें वा. तागेलो इतलो पावर आसा तो इतलो कंप्लीट आसा इतलो वर्स दाखोवन दिवन आसतनय आनी काय कितले की वर्स म्हळ्यार मिलियन्स आनी मिलियन्स ऑफ इयर्स आनी काय दिवचे तागेले म्हळ्यार तशें तें कंप्लीट. आनी तें खंय दाखोवन आयलां तें मागीर देवाला दाखोवन आयिल्ली म्हण ती तो सूर्य पूर्ण आसा आनी देवय पूर्ण आसा अशी हें सांगलां. मागीर ह्या सुर्या निमती म्हळ्यार ज्या हीट आनी आयिल्ली म्हण ती जे सिजनल चेंजीस जाता ती केदना आमकां समर सिजन म्हणटा ते आमी केदना कोल्ड सिजन म्हणटा ती कळ्ळें वा. अशी पुरा हे वेगवेगळे सिजन ह्या सुर्या निमती येता आसता. आनी इतलो पुरो एनर्जी जावनूय आमी तो सूर्य तशी आशिल्ली तशी परफेक्ट आसा म्हणून सांगता ती. तशींची हे सूर्य एक ब्रह्मांडांत न्हय आमगेली हे एक ब्रह्मांड अशी कोट्यानो कोट्यो ब्रह्मांड आसा ती आनी ते तशी कोट्यानो कोट्यो सूर्य आसा म्हणून आमकां ह्या भागवतमांत सांगता ती. आनी हे सूर्य कोण केल्लेले म्हणून आमी फायंड आवट केल्यार हे देवान केल्लेले जो पूर्ण आसा ताणें तांगेला दाखोवनूच हे पूर्ण आयला म्हणून सांगचें जाता. आमी आमगेल्या भौतीक जगांत तांतू 1+1=2 म्हणटा ती. तशींची 1-1=0 म्हण म्हणटात. हे आमगेल्या भौतीक जगताचे कॅल्क्युलेशन. पण आध्यात्मीक जगांत तांतू 1+1=1 आनी 1-1=1 हेची आयचे इनोकेशन सार म्हळ्यार म्हळ्यार 1+1 म्हळ्यार हे पूर्ण आमी हे पुरो जगत मागीर हे पुरो प्रलय आनी पुरो आयल मागीर हे पुरो देवांतू मेळटा जाल्यार देव संपूर्ण आसा तशी आशिल्ली तशी आसता ताका कसलेय फरक पडना. आनी केदना वापस सृश्टी निर्माण जाता तेदना वापस हे पुरो येता देव कशें आशिल्ली तशी आसता म्हणून की स्पिरिच्युअल जगतांतू 1+1=1 आनी 1-1=1 म्हूण सांगला. आनीक एक एग्जाम्पल दिवचें जाल्यार आमी समुद्र पळयतात त्या समुद्रा दाखोवन एक 10 बकेट उदक काडल्यार
त्या समुद्र कसा फरक पडतवा की आम्ही एक 10 बकेट एक्स्ट्रा घालले निमकी थं कसा फरक पडतवा त्या समुद्राक तशी काही त्या समुद्रांक एकदम मस्त उद्दा जाल्ले म्हणून ना की उद्दा या ना म्हणजे ताजे लेवल डाऊन जाल्ले म्हणून ना कळलं ना समुद्र दश अशी तशीची आसता म्हणून असं म्हणून ताका जी म्हणता ती की पूर्णमिदम पूर्णमद म्हणून तशीची हे आम्ही आमगेले जे ब्रह्मांड असं ते आम्ही ताकाय निपूर्ण आणि संपूर्ण असं म्हणून म्हणता ती कित्याक म्हळ्यार आमगेले आम्ही अर्थ प्लॅनेट घेतल्या री ते एक 1000 माईल पर आवर हे घुंवत असं ते कळलं ना इतलं होड हे प्लॅनेट इतलं स्पीडार ते घुंवत असं आणि सूर्य भोवत असं ते कळलं ना पण आमका ते ह्या पृथ्वीवर आम्ही आशिले ते आमकां कळना नव्हे म्हळ्यार आमकां आम्ही काही हल्ला ना डुल्ला ना काही असे कसले जायना कळलं ना तरी पण त्यांची आम्ही एक प्लेनार बसल्या री प्लेनार बसून वता असताना थंय एक मध्ये प्लेन एक लाय करून स्टडी जाता ताजे मागीर एक टर्बुलन्स आयल्या री कळलं ना पुरा प्लेन हलच्याक आणि सूर जाता आम्ही पुरा भिता ती कोण कोण जोर जोरान बॉम्ब मारता ती कळलं ना हे पुरा जाता कळलं ना तशी ती वेगवेगळे आवाज येत असता ती हा तरी हे आम्ही मनशान केल्ल्यान तांतू एक पूर्णता ना म्हणून कळलं ना पण देवान हे पुरा इतली व्हड व्हड सृष्टी केल्या तांतू कशी पुरा टायमारी सनरायज जाता आणि बाकी पुरा ग्रह घुंवता ती हे एक पुरा टायमार जातो ते एक परफेक्ट अरेंजमेंट की निपूण अरेंजमेंट म्हणून ते पळोवचे जाता तशींची आम्ही श्री ईशोपनिषदाचे मनन करचे तशी आमगेल्या पुरम पूज्य भक्तितीर्थ महाराजान काही एक मनन करचे कशाने सांगला तर भक्तितीर्थ महाराज हांनी ते मनन करचे तशी बुक बरयलेले तांतू तांणी म्हणतात की या श्री ईशोपनिषद आम्ही वाचू न्हू आमकां देवाल विशयी मस्तू पुरा कळला म्हणून आणि त्यांनी म्हणतात की हे हा कोण नवीन येतात ती त्यांनी हे बूक वाचिता ती किंवा जे ऑलरेडी मस्त वर्ज कोणू या सेवेत असतात ती देवाल विषयांत त्यांनी वाचिता ती तांका त्यांनी आशीर्वाद देतात ती आणि त्यांनी म्हणतात ती तांका हे वाचिल्यान सगळ्यांक हे ज्ञान मेळचे साध्य असं म्हणून आणि त्यांनी मग आणि एक म्हणजे या श्लोकाच्या कसं आणि एक तात्पर्य म्हणजे त्यांनी एक रिफ्लेक्शन दिला किंवा त्याच्या मनन करतो तसं म्हणला म्हणा द मिस्ट्री ऑफ अचिंत्य भेद अभेद तत्व म्हणून अचिंत्य भेद अभेद तत्व म्हणजे कसं म्हणा तक म्हणता ती सायमल्टेनियस अँड इनकन्सिबल वननेस आणि डिफरन्स म्हणा आमगेल्या आणि देवालयांतू कसं भेद ना जाल्यार कसं एक भेद अस म्हणून म्हणजे ते म्हणतात ती वननेस म्हणजे आमगेल्यान तू जे क्वालिटी अस ती आणि देवाला जी क्वालिटी अस ती सेम अस म्हणून पण जी क्वांटिटी अस ती डिफरन्स अस म्हणून कशी ती क्वांटिटी डिफरंट म्हणा त्याका एक्झाम्पल दिलं ना अ ड्रॉप ऑफ ओशन अँड ओशन समुद्र आणि थोड्याशे उदक म्हणजे समुद्राचे तर तुम्ही सॅम्पल त्याची घेतला री तांतू कितलं सॉल्ट असं म्हणून कळल्या री तिथल्या त्या समुद्रात तितलं पर्सेंटेज सॉल्ट असं म्हणून सांगता जाता पण त्याची क्वांटिटी असं हे ताका आम्ही म्हणतात ती अणू आणि विभू म्हणून म्हणजे आम्ही अणू असं ती आणि देव विभू असं म्हणून आणि विभू म्हणा आणि तांतू ह्या चैतन्य महाप्रभून ह्याच्या ही फिलॉसॉफी अचिंत्य भेद अभेद तत्वाचे फिलॉसॉफी हळलेलं असे आणि तांतू पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणला की दर इज नो बडी ग्रेटर दॅन हिम ऑर इक्वल टू हिम म्हणून म्हणजे तागेला पैसे होड कोणी ना आणि तागेला सम ते कोणी ना ती म्हणून खाली
कृष्णुची पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून सांगला. आणि एक त्यांनी सेकंड एक सांगला म्हणला री प्रिन्सिपल्स ऑफ स्पिरिच्युअल गिविंग म्हणला री या कंप्लीट म्हणजे देवाला इथलं पूर्ण या जगात असल्या तू कळलं मग या कृष्ण कॉन्शियसनेस या मी कंप्लीट असतं म्हणून त्यांनी म्हणतात. आणि देवाल विषयात आम्ही कितलं उलयलं कितलं सांगलं ते मी तुमकं तिथलं चढ ज्ञान येतं होता म्हणून म्हणतात कळलं मग तशी त्यानिमित्ती त्यांनी म्हणतात की कितलं आम्ही स्पिरिच्युअली दिवच्या जाता तिथलं दिल्या री आमकाय आमगेलं स्पिरिच्युअल ज्ञान चढ मेळच्या क साध्य स म्हणून. तशींची एक त्यांनी एक भौतिक एक्झाम्पल देतात की कोणी एक पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनचे गुरु असेल ते ताण तगल शिष्याक तो म्हणला ताण तगल मत त्या पळलं काही आणि म्हणालो की हा मेगल पुरा ज्ञान तुक ट्रान्सफर केलं म्हणून कळलं मग तर आणि तो रडच्या लागलो काही की अरे हा मेगल पुरा ज्ञान तुक दिल मू आता मेगायला कसाने वर नाही मू हे स्पिरिच्युअल नाही कळलं हे आध्यात्मिक नाही अशी कसाने जायना कळलं मग खाली भौतिक ज्ञान असत्यांची तुम्ही हे केल्यावर मागे पर्टिक्युलर विसरच्या साध्य असत पण आध्यात्मिक ज्ञान तू अशी कसाने जायना. तशींची कृष्ण चार्य अध्यायात सांगता ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहं मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः म्हणून म्हणा री आम्ही कशी देवाक अर्पण करतात की शरणागती वत्ता ती तशी देव आमका त्या ह्याच्याने आमका आशीर्वाद दिता म्हणतात. अंतो आम्ही ध्रुव महाराजाला कान पळल्या री तो सान असताना कशी तो तगाल अन्नाल पायार वचून बसताना तगाल स्टेप मदरानं कशी तक्का सांगितलं की तू बसच्या थं हक्क ना तुझ्याला म्हणून तो तशी ती तगाल अम्मान सांगितली ती तो रानांत वत्ता आणि थंय मेडिटेशन बसताना नारद म्हणून तक सांगता की असे असे तुझ्याला या सान प्राय तू या पुरा करच्या जायना म्हणून तो म्हणता ना 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 मक्का मेकाल अन्नालपेक्षाही होड राज्य जाऊ का म्हणून अशी तागेल्या मनात असता तर जायचं म्हणून ध्रुव महाराजाक नारद मुनी त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्र जप करच्या सांगतात. तशी ताणे त्या मोण म्हणू मागेरी देवताई आईल मागेरी देवान सांगत की तू कसं जाऊ का म्हणून तर त्या देव आपण म्हणत की मग आता कसं नका हा कसं विचार केला की मग या जाऊ का त्या जाऊ का या राज्य जाऊ का आणि म्हणून त्या पुरा अशी कसा म्हणतात का की काचे वस्तू अशी लय म्हणून आता तुम्ही मग मिळल्या तर मग दुसरं कसं नका म्हणून ध्रुव महाराजांना सांगचं असत. तशी ती म्हणा रे आम्ही देवाल विषय कितलं करतात की त्याप्रमाणे देव आमका तशी आशीर्वाद देत असं म्हणून. तर शिला प्रभुपाद म्हणतात की या पुरा सायन्स ऑफ गॉड म्हणा देव कसे असं त्याला कस कसं स्वरूप असत त्याला कस कसं वेगवेगळे अवतार असत या त्या पुरा विषय भगवद्गीतेन तू भागवत मानतू हे पुरा दिलेलं असं तर हा त्या पुरा सांगच्याक हा लोकांक या प्रचार करचे सूर केला असं म्हणून म्हणतात प्रभुपाद. तशी की प्रभुपाद म्हणतात अनलेस वी कॉपरेट विथ द सुप्रीम लॉर्ड आमगे लाईफ काही तिथले एक लायक म्हणू जायना म्हणून. तशी त्यांनी आणि एक एक्झाम्पल दिला एक स्क्रू अस त्या सकल अशी पोण असल्या री तक कसाने मॉल ना पण त्यांचे स्क्रू एक मशीनान तू लाईले करेक्ट पोझिशनात ते आशिले तक मागीर त्या स्क्रूक एक मॉल असता. तशींची आम्ही देवाले अंश म्हणून असत ती आम्ही त्या लेखकाक देवाल विषयात आम्ही केद करता ती त्यात आमकां मोल येता तेंची देवाल विषय आमी करना जाल्यार री आमकां कसं नाही मोल ना म्हणून आमी आमकां देवाल विषयान तूं कितलें कोण लायक कोण करचो जाता तें आमी करता म्हणून हें
या श्लोकान तू आम्ही पळयतात। धन्यवाद। हरे कृष्णा।